मला असं वाटतं की आपण म्हणजे मी आता हा कलाकार म्हणून ह्या अध्यक्षपदी जरी माझी नेमणूक झाली असेल तरी सर्वसामान्य कलाकारांसाठी मला काही ना काहीतरी करायचं आहे. म्हणजे नुसतं कोकणातलंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माझा प्रयत्न चालू राहणार आहे. हे आमचे मित्र बाबासाहेब पाटील हेही माझ्यासोबत सतत राहणार आहेत आणि जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे. कारण कोकणामध्ये माननीय आमदार शेखरजी निकम साहेब आहेत माझ्या पाठीमागे, तटकरे साहेब आहेत, त्याच्यामुळे मला त्यांच्याकडनं नक्कीच सहकार्य मिळेल आणि मला चांगलं काम करता येईल हा माझा नेहमीच प्रयत्न असेल. नाही मला फार आवड आहे, म्हणजे मला दादांचा स्वभाव मी पाहिलेला आहे, सुप्रियाताईंचा मला माहिती आहे आणि नेहमीच त्यांनी कलेला प्राधान्य दिलेलं आहे. पूर्वीपासून आमच्या कोकणातले मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत मी काम केलेलं आहे, तिथपासून मी ह्या पक्षाशी फार संबंधित आहे, ह्या माणसांशी संबंधित आहे कारण मी वस्त्र नाटकामध्ये होतो आणि मी जवळून अनुभवलेल्या ह्या गोष्टी, त्याच्यामुळे मला फार ते बरं वाटलेलं आहे. म्हणून सध्या मराठी कलाकार मोठ्या प्रमाणामध्ये रमी करताना पाहायला मिळतो. नाही मी तर नाही करणार, कारण तो खेळ हा कुठलाही असू दे, पण मी नक्कीच करणार. मी माझ्या जवळपास जे मित्रपरिवार आहे त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्हीही करू नका, एवढा मी मात्र त्यांना सल्ला देऊ शकतो. मस्त, म्हणजे तुम्ही जर बघाल 10:10 झाले बरोबर, 10 × 10 केलं तर 100 होतात. 100% मी प्रयत्न करणार आहे, 100%, कारण ते सांगते 100% आहे आणि इथून 100% लोकांना प्राधान्य मिळालेलं आहे आणि लोकांची कामं झालेली आहेत, म्हणून तर मी हे स्वीकारलेलं आहे. तर दादांनी आज माझ्याबरोबर, म्हणजे दादांनी मला प्रशस्ती पत्र आज दिलेलं की माझी नेमणूक जेव्हा करताना काय समजलं अध्यक्षपदी, तर त्यांना फार आनंद वाटलेला होता. कारण मलाही फार आनंद वाटला की दादांच्या बाजूला बसून आज मला ते मला हे नियुक्तीपत्र त्यांच्या हस्ते घेता आलं आणि फार दादांशी माझं अगोदर पण बोलणं झालेलं आहे. दादा मला चांगले ओळखतात आणि त्यांच्याबरोबर काम करायला फारच मजा येईल आणि त्यांच्या सहकार्याची नेहमी नेहमी मला गरज लागेल. बस बाकी काय. आज तुम्ही राष्ट्रवादी सांस्कृतिक कला कोकण विभागात अध्यक्षपदी आज दादांच्या हस्तेच माझी नेमणूक झालेली आहे, तुम्ही पाहिलीच आहे. बाबासाहेब पाटील आमचे मित्र, आज खूप महिने आम्ही खूप वर्ष बोलत होतो. मुळात कसं आहे, गेली 20-25 वर्ष ह्या कलाक्षेत्रामध्ये रंगभूमी असेल, चित्रपट असेल, सिरियल माध्यम असेल, खेडेगावात येऊन ह्या मुंबई शहरामध्ये मी सतत कार्यरत आहे, काम करतो आहे. तर कलाकारांची व्यथा, कलाकारांचं काय दुःख आहे, काय अडचणी आहेत, त्या मी फार स्वतःहून अनुभवलेल्या आहेत आणि मुळात मी कोकणातला आहे, चिपळूण तालुक्यातला. तर त्या चिपळूण तालुक्यामध्ये आमच्या कोकण पट्ट्यामधली जी संस्कृती आहे, जो कला प्रकार आहे, नमन आहे, भारूड आहे, दशावतार आहे, ह्या कला विभागातून माझं बालपण म्हणा, बालपणापासून मी मोठा होईपर्यंत त्या कलेत मी वावरलो आहे, तिथली कला सादर केलेली आहे आणि माझ्या कलेतून आज तुम्ही TV सिनेमामध्ये बघताना कोकणातली कला माझ्या कोकणातली कला माझी सादर होताना तुम्हाला दिसते. तर काय होतं की आपण कलाकार म्हणून खूप वर्ष सातत्याने झगडत असतो, काम करत असतो, 20-25 वर्ष काम केल्यानंतर मला काही जाणीव झालेली आहेत काही गोष्टींच्या, म्हणजे काही त्याच्यात कोणाची चूक नसते, तर आपण इतके कष्ट घेत असतो, सतत प्रयत्न करत असतो, तर त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन मी आत्ता कोकणातल्या कलाकारांना करू शकतो, ह्याच्यासाठी आज मला इथे हे काम घेण्याचा माझा मानस आहे. आणि दादांबद्दल बोलायचं, सुप्रियाताईंबद्दल बोलायचं, तर त्यांनी नेहमीच कलाकारांना म्हणजे त्यांचा
वरदहस्त दिलेला आहे, नेहमी नेहमी सहकार्य केलेलं आहे आपल्याला माहितीच आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर निर्माते आहेत, कलाकार आहेत, त्यांच्या पाठीमागे सातत्याने उभे राहून त्यांना मार्गदर्शन केलं आहे, वेळोवेळी मदत केलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे मी आता हा कलाकार म्हणून ह्या अध्यक्षपदी जरी माझी नेमणूक झाली असेल तरी सर्वसामान्य कलाकारांसाठी मला काही ना काहीतरी करायचं आहे. म्हणजे नुसतं कोकणातलंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माझा प्रयत्न चालू राहणार आहे. हे आमचे मित्र बाबासाहेब पाटील हेही माझ्यासोबत सतत राहणार आहेत आणि जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे. कारण कोकणामध्ये माननीय आमदार शेखरजी निकम